नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मराठी पद्य गोधडी कवी डॉक्टर कैलास धोंड। गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे व जुन्या धोतराचे चौकणी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली चादर, याला आपण वाकळ असे देखील म्हणतो। या कवितेत गोधडी हे कवीच्या आई वडिलांच्या कष्टमय आयुष्याचे प्रतीक आहे। गोधडी या प्रतीकातून कवींनी कौटुंबिक नात्यांमधली प्रेममय व जिव्हाळ्याच्या आठवणी भावस्पर्शी शब्दात सांगितलेल्या आहेत। गोधडी म्हणजे गरिबातही निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा वसा आहे, याची जाणीव ही कविता करून देते। चला तर विद्यार्थी मित्रांनो, गोधडी ही कविता अभ्यासूया। गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते। मायेलाही मिळणारी उब असते, गोधडीला असते अस्तर, बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे। आत गोधडीत अनेक चिंध्या असतात वसलेल्या दाटी वाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामाने घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता। माहेरातून आलेलं आईचं लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगड आणि बाच्या कोपरीच्या बाया, आईन ते सगळं स्मृतीच्या सुईन शिवलेलं अस्तर त्यात। म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे उब असते उब, उब असते उब। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।